बातमी उल्हासनगर मधून समोर आले. उल्हासनगर मधून एक रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर आलेला आहे. त्याने रिक्षामध्ये विसरलेले जवळजवळ 1,09,000 रुपयाची रोख रक्कम वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्या प्रवाशाला परत केल्याचे समोर आलेले आहे. उल्हासनगरमधील संतोष कुसौंदर या रिक्षा चालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडवलेले आहे. संतोषच्या रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशाने तब्बल 1,09,000 रुपयाची रोख रक्कम रिक्षामध्येच विसरला होता. रिक्षा चालकाने वाहतूक विभागाच्या मदतीने प्रवाशाला परत केलेली आहे. त्यामुळे त्या रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर आलेला आहे. या रिक्षा चालकाचे उल्हासनगरमध्ये कौतुक केले जाते. काल रात्री निरंजन हितेश बिजलानी नावाचे एक गृहस्थ जे व्यापारी आहेत ते व्यापाऱ्यासाठी गेले होते. बरोबर बॅग होती. त्या बॅगेमध्ये 1,09,000 रुपये इतकी रक्कम होती. ते रिक्षामध्ये विसरले होते. त्याच्यानंतर रिक्षा गेली, परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली अमाऊंट तिथंच राहिलेली आहे. त्यांनी थोडासा शोध घेतला, परंतु त्यांना कुठं मिळून आलं नाही. CCTVच्या आधारे ज्यावेळेला तो नंबर ट्रेस झाला त्यावेळेला ते आपल्याकडं इथं वाहतूक चौकीला आले. वाहतूक चौकीमध्ये कार्यरत असणारे आमचे पोलीस हवालदार श्री जितेंद्र चव्हाण आणि पोलीस नाईक पंडित चव्हाण हे होते. यांनी मलाही सांगितलं की असा असा प्रकार घडलेला आहे. त्यात तात्काळ आपण ई चलनच्या मशीन जे आहे त्याद्वारे त्या रिक्षा चालकाचा नंबर ट्रेस केला. मोबाईलद्वारे आपण त्यांच्याशी संपर्क केला. संपर्क केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी त्यांच्याकडे बॅग राहिलेली आहे आणि ती जशीच्या तशी आहे. त्यांना इथं बोलून घेण्यात आलं. इथं बोलून घेण्यात आलं, दोघांनाही बोलून घेण्यात आलं. त्यावेळी त्यांची ओळख पटवून 1,09,000 रुपये जी रक्कम आहे ती बॅगेसह त्यांना परत करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये रिक्षा चालक जे आहेत त्यांचं नाव आहे संतोष दादाभाऊ कुसौंदर्य. यांनी खूपच प्रामाणिकपणा दाखवून त्यांनी जे विसरलेले प्रवाशांचे पैसे आहेत ते परत केलेले आहेत वाहतूक पोलिसांच्या मदतीनं. मी